विद्यापीठ नामांतर दिनानिमित्त नागसेन वनात आंबेडकरी अनुयायांनी गर्दी केली होती. लहान मुलापासून वृद्धांपर्यंत तसंच महिलांनीही आंबेडकरांना अभिवादन केलं. याविषयी MCN सहा वृत्तांत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या 23व्या नामांतर दिनानिमित्त विद्यापीठ गेटसमोर सकाळपासूनच अबालवृद्धांनी गर्दी करण्यास सुरुवात केली होती. प्रत्येकाने विद्यापीठ गेटसमोरील भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करून वंदन केले. विशेष म्हणजे या ठिकाणी युवकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा 17 वर्ष चाललेला लढा व त्यासाठीचं बलिदान या विषयावर पथनाट्य व आंबेडकरी शैलीतील गीतांद्वारे उपस्थितांना नामांतर लढ्याबाबत अवगत केलं. विद्यापीठा शेजारी असलेल्या मिलिंद महाविद्यालयाच्या वसतिगृहाच्या आवारात अनुयायांसाठी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं. तर दुसरीकडे आंबेडकर महाविद्यालयाच्या नागसेनवन परिसरात डॉक्टर आंबेडकर भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्ती, पुस्तकं, फोटो यांची दुकानं थाटण्यात आली होती. अनेक जणांनी येथे खरेदीसाठी गर्दी केली होती. निळ्या रंगाची पगडी घालून लहान मुलं फिरत होते. त्याचप्रमाणे गळ्यातील लॉकेट, खाद्यपदार्थ आदींचे स्टॉल मोठ्या प्रमाणावर लावण्यात आले होते. प्रत्येक पक्ष संघटनांनी आपापली व्यासपीठ उभारली होती. संध्याकाळी या व्यासपीठांवरून मान्यवरांची भाषण झाली. शहराच्या विविध भागातून आंबेडकरवादी अनुयायी विद्यापीठाच्या गेटकडे येत होते. तरी संघर्ष केला, बा भीमाच्या नावाचा मुकुट कमानीवर चढली. 17 वर्ष तरी त्यांनी संघर्ष केला, बा भीमाच्या नावाचा मुकुट कमानीवर चढविला. नामांतराचा लढा असा जो माने लढविला, नामांतराचा लढा असा जो माने लढविला. गरज समतेचा खरा एकतेने ओढला. आणि आता लिताच्या कष्टाला आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचं हे 23वं नामविस्तार दिन आहे. आणि नामविस्तार दिन म्हणलं की औरंगाबाद शहरातल्या या विद्यापीठाचा गेट आणि या गेटच्या आसपास असलेला पूर्ण नागसेन वन हा जो भाग आहे पूर्णपणे आंबेडकरवादी विचारांचे अनुयायांनी गजबजलेला असतो. सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत विविध सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रमाने हा भाग पूर्णपणे फुललेला असतो. सकाळी जर बघितलं या ठिकाणी छोटे मोठे स्टॉल लावलेले असतात. त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जो पुतळा आहे त्याला पुष्पहार अर्पण करणारे अनुयायांची फार मोठ्या संख्येने या ठिकाणी हजेरी लावत असतात. विशेष म्हणजे शासकीय योजना राबवण्यासाठी सुद्धा या ठिकाणी स्टॉल लावलेले असतात, जेणेकरून आंबेडकरवादी जे विचारांचे लोक आहेत त्यांना या ठिकाणी लाभ मिळावा. आणि हे लाभ फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मिळत असतो. आणि आंबेडकरवादी विचारांचे लोक या ठिकाणी येत असतात आणि पूर्ण वातावरण हा भीममय झालेला असतो. कॅमेरामन चेतन गाडेसह सय्यद फेरोज, MCN न्यूज.